आजच्या हरिकीर्तनातील पहिली चाल हरिभक्तीपरायण गायनाचार्य विराज्य महाराज मगर त्यांना सत्संगत करतो हरिभक्तीपरायण गायनाचार्य शिवाजी महाराज तांबे मृदुंगाची गोड सत करते हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य हर्षद महाराज ताजने Oh!
सकळा चांगावे विनत मागे सकळा चांगावे विनत मागे सकळा चांगावे विनत मागे सकळा चांगावे विनत मागे सकळा
जातो तुम्ही कृपा सुरेवी सगळा सांगा विनंती माझी वाट वेळ झाला बाबा पांडुरंग वैकुंठा श्रंग बोलावितो अंतकाळी विटो मासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला बाबा पांडुरंग वैकुंठा श्रंग बोलावितो पांडुरंग करू ब्रज मन मन आई नसल घरामध्ये आनंद नाही, वडील नसतील त्या घराला सुख नाही. आता काही लोक म्हणतील मग वडील नसल्यावर सुख मिळत नाही का? ज्यांना मिळत असेल त्यांना फक्त भ्रम आहे, वडिलानंतरच सुखच नाही. विडाल विडाल सगळे संकट येऊ द्या, वडील असू द्या, सगळ्या संकटावर मात करता येते. एकदा माहेरातले वडील गेले की माहेरातलं सगळं संपत, असं लोकांचं भ्रम नाही, खरंय सत्य. पण तर ती जागा जर कुणी टिकवली तर ते वडिलांची आठवण येत नाही. त्याला दोन उदाहरण आहेत, एक मोठा भाऊ, मग तो कोणताही भाव असू द्या, सगळ्यात लहान असू मधला असू, पण ते भावाचं कर्तव्य, भावाने भावापेक्षा वडिलांचं कर्तव्य जर पार पाडलं तर वडिलाची आठवणी सरते. नाही तर कोणत्याच महिलेला माहेरात गेल्यावर बाप विसरूच शकत नाही, पण ते भावामुळे विसरल्या जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आई महिला आईला विसरल्या माहेरात गेल्या आणि आईचीच आठवण आली नाही हो. तिने विचारलं कस काय, एवढ्या दिवस तुम्ही आल्या श्राद्धाला आल्या रडल्या, पण आज तुमच्या डोळ्यात पाणी का नाही? माझी भाऊजी आई हो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, महत्वाचे माणसं काय करायला येत नाही का? माणसाला दिलं सोडून खऱ्या देवाला उपाशी. जो खरा देव ज्याला भूक लागली इच्छा आहे त्याला अन्नाची गरज नाही, बोलण्याची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आयुष्यभर परमार्थ करू द्या, चिंतन करू द्या, भजन करू द्या, कीर्तन करू द्या, काकडा करू द्या, पण म्हातारपणाला त्याला सगळे जवळ येतील याची गॅरंटी. आयुष्यभर परमार्थ नाही, कीर्तन केले पण म्हातारपणाला पत्नी बोलत नव्हती हो, मुलगा जवळ येत नव्हता, मुलगी जवळ नाही आली. सगळे लोक स्वार्थी आहेत या जगात. जर लोक स्वार्थी असतील तर काही लोक इतके स्वार्थी आहेत आणि म्हणून का कुटुंबाची प्रगती होत नाही. आता या कुटुंबाची प्रगती झाली याचं कारण कळलं का? कुटुंबामध्ये जिव्हाळा आहे. जाणे भक्तीचा मी स्तुती म्हणून नाही सांगत, मला मग अशी सांगितलं गेलं याच्या अगोदरही आम्ही इथे येऊन गेलो. मला वाटतं मी इथं आलो कीर्तनाला होतो तेव्हा अन्नच ना होते, आणि त्या काळामध्ये त्यांचं अधिकार कैलासवासी भाऊराव भास्करावजी भाऊरावजी पोलाटे ह्या कुटुंबातले आधारस्तंभ आहे. कुटुंब मोठं आहे, सुशिक्षित आहे म्हणून प्रगती. याचं कारण कळलं का? सुशिक्षित माणसं प्रगतशीलच असतात असंही नाही. प्राध्यापक आहेत आमच्याकडे, रात्री त्याला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, इतकं पेलं होत. आणि वडिलांनी पैसे भरायचे 1.5 लाख रुपयासाठी, 6 एकर जमीन सावकाराकडे घाण ठेवली. आणि आता ते विसरून गेलं, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एवढी जमीन घाण ठेवली होती. ही स्वार्थी लोक आहेत राजाओ. कधीतरी एकदा जो मूळ काय आहे याला किंमत आहे. आता ही पोरं सांगतील, पोरं बट काढून बसेल बाळा.
असू दे, इकडे आणून ठेव. असू दे असू दे, घरचंच आहे. लई कुटांना हे पिल्लू, मला खरं सांग, आई सुशिक्षित असावी, शिकलेली असावी का अडाणी असावी? तुमच्या दोघांचं मत काय? दोघं लई खास आहेत. शिकलेली आई असावी का अडाणी? हा बर, अडाणी तर शिकलेलीत काही फरक आहे का? हा काय फरक आहे? अडाणी आई काय जन्म देत नाही, लहानाचं मोठं करीत नाही, सांभाळत नाही. सगळ्यात फरक सांग का? विचार श्रीमंत आई, अडाणी आई विचार श्रीमंत आहे, आणि शिकलेली आई मुलाला आई श्रीमंत काय आणि गरीब काय, आणि शिकली काय आणि शिकली नाही काय, कोणत्या जातीत जन्माला आली काय आणि कोणत्या राष्ट्रात आली काय, मुलाची ती कोण आहे? एक आरटी आगाव आहे जरा. ये म्हणले शिकलेलीच पाहिजे हो. जेवढ्या जेवढ्या शिकलेले तेवढ्या पोरं घरी ठेवून जात्यात नोकरीला. त्या दिवशी एकीनं कुलूप लावून गेलती. मी बाहेरून म्हणायचं, ए अरे उघडा ना. ती पोरं म्हणायची, मम्मीना बाहेरून कुलूप लावलंय, कळत नाही तुम्हाला. मी म्हणलं का लावलंय? ते म्हणले मम्मीला ड्युटीला जावं लागतंय, तुम्ही मध्ये आम्ही अभ्यास करतोय. अरे मग एखादा जुना माणूस घरात नाही का? मम्मीला जुनं सहन होत नाही. बर मग तुम्हाला पाळणा घरात का ठुलं नाही? ते म्हणले ठुलं होत पण त्या बाईवर विश्वास नाही. अजून लई गोड आहे, असू द्या. या काही लेकरू बघा, हे ना काय खाल्लं असं नाही. मी वर्षभर झालं याला पाहिलं नाही, याचे गाद पहा. काय नजर लागत नाही. तुम्ही तर झाली हो, तुझं लग्न झालंय का? म्हणूनच झाली तुझी. नाही लग्न झाल्यावर तब्येत बिबेत नाही. नाही नाही नाही. आणि एक सुंदर उदाहरण आहे का? एकदा यायचं एकदा जायचं बरं का माझी आई. अण्णा आले गेले, अण्णांनी हे सगळं केलं, गावासाठी गेलं, उत्तमची उरी कीर्ती. माग तुमच्या घरातल्या कुटुंबातले आधारस्तंभ आहेत, प्रेम आहे, जिवाळ आहे, भाऊज आहेत, तुम्ही जावा जावा आहे, सासा सोनं आहेत, पुतणे आहेत, सगळा परिवार आहे. पण एक देणार ठेवा, एकदाच यायचं. एक सुंदर उदाहरण दिलंय, जगात यायचंच नाही परत. कुणी येणार आहे का? गायक नाही, वादक नाही, महाराज सुद्धा नाही. या जगात कुणी येणार नाही परत. जे आले संत महंत आले नाहीत. आता आनंद बाबा आहेत, संत महंत नाही आले. नारायणगिरी महाराज आहेत, किशनगिरी महाराज आहेत. जगाच्या पाठीवर इथं कुणी येणारच नाही. एक सुंदर अभंग आहे त्याला, इथे वरून आले अवतार. दोन्ही खास काम खांदेकरी अशा असा मरेल खांदेकरी गाव बघायचे. ते आम्ही त्या दिवशी पाहिलं, प्रेत उचलल्यावर एक म्हणत होत मधीच टाकवा. अरे म्हणलं मधी का? ते म्हणलं मला वजन झालंय. अरे म्हणलं ही सव्याला असते. ते म्हणलं मी ह्याच्या अगोदर जाईन. त्याला ते गांभीर आल्याला पाहिलं. मी म्हणलं अरे ती म्हणले टाकवा म्हणल्यावर दुसरं जात असते. म्हणलं तीन जाऊ दे, पण हे जाईन ना आता पुन्हा अजून ताप. ते घाबरलं ना तिथे, आणि ते खांद्यावर वजन झालेलं. दांडगा माणूस वर होता.
काय कुठं नाही, खांदेकरी टकटक असा नाही खरं सांगा. आता आपल्या भागात मी इकडे संगमनेरला का राहतो माहिती आहे, हे आपला भागच पवित्र झालाय. आम्ही आता खाली राहतो ना, आमच्या इकडे लोक विचार श्रीमंत नाहीत. खालला जो पट्टा आहे ना मराठवाड्यातला नुसत्या आशीर्वाद आहे. काल 60 जवळ मला वाटतो 60 का 61 भोजने होते काल, एकाला 500 रुपये, सगळे जिकडे 30,500 तरी भजने असे सुतक पडल्यासारखे उभं होत. काय डोकं कारण टाळा वाजवा ना त्याच्यातल्या एकानं कानात येऊन सांगितलं म्हणले हे तुमचा नंबर लागला ह्यांच्या खटकीतला भजने नाही आपलं कीर्तन करणार. कीर्तनकार सुद्धा ह्यांना 100 100 100 100 देतोय असं मधला जो नाही का दलाल तो न आल्यामुळे हे तुम्हाला सपोर्ट करीत नाही. नुसतीच उभा होते टाळ नाही काय नाही. आता काय आता मला असा ताप झाला इतक्यात जीव काढीत गेलेलो माणस नाही ना माझी ना टाळ म्हणलं मरू दे नाही माझा आपला माल वरी नाही मी एकट्यानंच खपविला काही बोललो नाही. पण ती मालकाच्या ध्यानात आलं मग त्यांना काय केलं ह्यांचे काटले 15 आणि मला 15 ठरले होते मला 30 दिले आणि हे सगळ्याला 250 दिले. आता नाही ना व्हायचं घोटाळा काय झालंय उगं तुम्ही पहा अहो शरीर आहे तोपर्यंत वापरून घ्या. नोकरी करायची का नाही इमानदारीनेच करायची. कशी करायची 60 वर्ष नोकरी न त्याच्यातले काही 2 वर्ष 3 वर्ष जात असतील पण अशी करायची की शाळा असेल ऑफिस ऑफिस असेल सगळं ही आठवणीत राहावा लोकांची अशी नोकरी करा. मग सन्मानवते ग्रामसेवक होतं का नाही तसं परत नाही त्यांना मनावते मास्तर होत ना परत होणेच नाही ते वकील होते ना डोळ्यात पाणी आलं पाहिजे जे जाईत ना तसं होणारच नाही. काय लोक याला उत्तर कळलं का सरपंच होत्या पण परत नाही परत नाही. एकदा झालं ना आता भास्करराव पेरे पाटील ते परत सरपंच व्हायची इच्छाच नाही. सावित्राबाई फुले परत जन्माला यायची इच्छा. सिंधुताई सपकाळ आताच्या परत यायची इच्छा. मग आपल्याला परत यायची इच्छा होती का त्याचं कारण कळलं का आता काही नाही केलं म्हणून परत यायची इच्छा आहे. जे आता काही करतात त्याला परत कशाला यायचं. परत यायचं अर्थ जन्म मग जन्माचं तर दुःख आहे परत यायचं नाही. आता आले उत्तमाची उदय कीर्ती मागे झाला दुर्गापूर परत तुम्हाला नाही. मग अमर व्हायचं असेल तर आता काहीतरी केलं तर अमर नाही काहीच नाही केलं काय अमर होणार. आले राहिले खाल्लं निघाले दही जमीन पिकवली 100 एकर घेतली जाताना स्मशानभूमी सोडून जागा नाही. लोक म्हणले घरी जाळायचे आपल्या शेतामध्ये सुना मंदिरात माधारीची आठवण येते जाळून आले. त्यांना इच्छा कशी आठवण येते तामट तोडे मात्र यायला बसले. अशी नाही आठवण येत ती एक ध्यानात ठेवा या जगात कुणी येणार नाही माणस कोण येणार नाही. तुम्ही आम्ही गेले नाही कोणा ताई सगळे जुने जुने माणसे टोपीवाले फेटेवाले फेटेवाले नाही तुमच्या भागात सापडत सगळे टोपीवाले एवढे जुने माणसे खरं सांगा बरं तुमच्या घरातलं वजन तुमचं गेलं का राहिलं बरं घरातल्यानं घातलं का बाहेरल्यानं आणि तुमचा जीव कुणावर होता. दुसरं कुणी नाही घातलं आपले लोकच आपला घात करतात कुणी नाही दुसरं. आपलेच माणसं आपला घात करतात आणि आपलेच माणसं आपलंच वजन कमी करतात याचं एकमेव कारण नाही आपल्याला आपलंच सहन होत नाही. प्रेम सहन होत नाही जिवाळा होत नाही जीव लावणारे सहन होत नाहीत. म्हणून इथून पुढे एक आहे आपलं हित करावं. आपल्या जगामध्ये किती मोठे माणसं जन्माला आले तर जाताना काही नेलं नाही याचा अर्थ अण्णांनी सुद्धा कीर्ती स्थुली शिल्लक आणि कीर्ती राहण्यासाठी राहिल्या त्या कीर्ती गेली ते गम Oh,
महत्वाचं काय माहितीये का, कुटुंबाचा आता ह्या कुटुंबाचे नाते संबंध आहेत सगळे. मला मग अशीच कैलाश नाना आलते, नानांचे बहीण भाई ह्याच घरात दिलेले आहेत वाटत, आणि नानांचं आमचं प्रेम आहे. चितपूर तसं सुंदर गाव आहे, सगळ्या क्षेत्रात परफेक्ट आहे, भजनात कमी नाही, भजनात सुद्धा टकाटक काम आहे. दुर्गापूरच्या शेजारीच आहे पण सगळ्या क्षेत्रात आहे. दुर्गापूर आहे त्या बाबतीत सगळ्यात पवित्र आणि चांगलं ठिकाण आहे. सगळ्यात महत्वाचं सत्संग आहे. या जगामध्ये तुम्ही संगतीत कोणता माणूस आहे याच्यावर अवलंबून तुमची प्रगती. साधूची संगत नाही कळत तुम्हाला, पण नारदाची संगत तर कळत. एका नारदाची संगत फक्त त्या वाल्याला लागली, वाल्या दरोडे खोर होता, दरोडे खोराची संगत सुद्धा नारदाला लागली, पण नारद चुकला चाळा अवघड झाला. अरे उलट झालं का नाही, इकडे वाल्याचा नका उद्धार पाहू, नारदाला भजन करता येत नाही, फक्त नारायण म्हणते. पण नारायणाचा अर्थ नाही गोड आहे. नाम तुझे रे, नाम तुझे सगळ्यात महत्वाचं काय माहिती, फडवी कुटुंबी कर सगळ्यात.